संजय राऊत ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत ते कसे बघताय? कारण की एकीकडे म्हणतायत की हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, दुसरीकडे म्हणतायत की एकनिष्ठ बसून एकदा निर्णय घ्यावा की बंडखोरी का केली, एक उत्तर द्यावं. मला वाटतं संजय राऊत अत्यंत गांगरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यांची देहबोली, त्यांचं वक्तव्य भयानक फ्रस्ट्रेशनमधनं दिसतंय. एका बाजूला ते आमचेच बोलायचे, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्यावर टीका करायची. मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये संजय राऊत साहेब दिसत आहेत. समोरच्या आमदारांकडून त्या ठिकाणी संयमाची भूमिका येत असताना पुन्हा एकदा आपला अहंकार संजय राऊत लपवू शकत नाहीत, आणि म्हणून मला वाटतं खरं म्हणजे पक्ष संघटन उद्ध्वस्त होतंय, त्याकडं लक्ष देऊन दुरुस्त्या करत त्या ठिकाणी पक्ष भक्कम करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. परंतु मला वाटतं संजय राऊतांचं मिशन पूर्ण झालेलं नाही, त्यांना मुळासकट शिवसेनेचं अस्तित्व संपायचं दिसतंय, आणि मला वाटतं त्यासाठी अशा प्रकारचं वागणं आणि त्यांची वक्तव्य येत असावीत. भाजपने शिवसेनेला संपवण्यासाठी जमजम पछाडलं, मात्र आता शिवसेना कोट्यवधीवर दूर फोडली असा आरोप संजय राऊतांनी मला वाटतं आता संजय राऊतांच्या आरोपांना आपण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रही त्यांच्या वक्तव्याची त्या ठिकाणी खिल्ली उडवतो. एका चांगल्या संघटनेची वाट लावल्याचं पाप त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांचं विधान हे त्या ठिकाणी आता शून्य किमतीचं असल्या कारणानं त्यावर प्रतिक्रिया सुद्धा देणं उचित वाटत नाही. बीजेपी को कुछ आवश्यकता नहीं, बीजेपी का हाथ पकड़ के भी शिवसेना बड़ी हो गई, एक दूसरे को सपोर्ट हुआ. और भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी है जो पूरी दुनिया में सबसे सशक्त बड़ी लोक सदस्य संख्या वाली पार्टी है. वो क्या शिवसेना से बड़ी नहीं होती है? और शिवसेना को खत्म करने के लिए संजय राऊत काफी है, दुसरे किसकी जरूरत नहीं है. ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की मुंबईचे तुकडे करायचे आहेत, महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करायचं, यासाठी हा सगळा प्लान आखला गेलेला आहे. पहिले पक्षाचे तुकडे तुकडे होत आहेत ते एक संघ करा, मग मुंबईची काळजी करा. आम्ही भक्कम आहोत, मुंबईला कोणी हिरावून घेत नाही, देवेंद्रजीने अनेकदा सांगितलं. बाळासाहेबांच्या आत्म्याला खरी शांतता आता लाभणार आहे, समाधान लाभणार आहे, कारण त्यांच्या मुशीत तयार झालेला हाडाचा कडवट शिवसैनिक आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालाय, आणि सगळे हे उठाव केलेली लोक बाळासाहेबांच्या मुशीतलेच शिवसैनिक आहेत, आणि त्याच्यामुळं बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाधानच लाभेल. भाजपने शब्द पाडला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता झालं सगळं, पुला कालून बरंच पाणी वाहून. अरविंद सावंत ने कल बयान दिया है की मध्यावधी चुनाव के पूरे आसार है, सुप्रीम कोर्ट जिस तरह से पूरा मामला है डिस्क्वालिफिकेशन का लेकर. मुझे लगता है इन लोग के वक्तव्य को गांभीर्य लेने से नया सरकार बना है, अनेक समस्या है. इनका वक्तव्य को लेने का कोई गंभीरता से लेने की आवश्यकता नहीं. मुंबई और महाराष्ट्र का विकास वह समस्या इम्पोर्टेंट है. अभी यह निराधार बयान करने वाले को वक्तव्य के महत्व देने की आवश्यकता नहीं. बीजेपी किसके साथ है? शिवसेना के साथ है, शिंदे के ग्रुप के? वो सब हुआ ना, अभी सामने आया है सब. एकनाथ शिंदे दिल्ली वाले हमारा शिवसेना के साथ ही है. एकनाथ शिंदे का गुट आज शिवसेना ही मानते है, बाला साहब का हिंदुत्व का विचार मानते है उनके साथ ही. एकनाथ शिंदे DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.